आता व्हिडिओ बनवायचे पण बंद केलेत मी दुसऱ्या मुलींबरोबर, तरी पण तू झुरतेस. बायकांच्या काही गोष्टी असतात काही त्यांच्यामध्ये कॅल्शियम नसतात, कारण की ते कसे बाळाला जन्म दिल्यावर त्यांचं सगळं कॅल्शियम डिवाइड होऊन जातं, त्याच्यामुळे कॅल्शियमची कमतरता असते त्यांच्यामध्ये. थांब मी तुम्हाला दाखवायला. आई भडकू नको भडकू नको. सासू होती, माझ्या सासूचे गुण मी घेतले. बरोबर, ओरडायचे. ए आई बरोबर बोलत नाहीस तू. तुम्हाला पण फिट अँड फाईन राहायचं असेल तर हा नंबर दिलेला आहे, त्या नंबरवरती कॉल करा. आणि जे मी सप्लिमेंट आम्ही जे खातो, आम्ही स्वतः खातो, ते पण तुम्ही तिथे कॉल करून विचारा आहे कशासाठी आहे. तुम्हाला सगळी माहिती दिली जाईल आणि खरंच तुम्ही पण या सप्लिमेंट चालू केला तर फ्युचरमध्ये तुम्हाला त्रास नाही होणार. संधी. नमस्कार मित्रांनो, मी स्ट्रॉंग संजोग. कशा आहात तुम्ही? तर मित्रांनो काय बोलते आई, काय करते? बसले बाबा इथं. अरे बसले. कालपासून का रागवलीस का काय तू? कशाला रागू मी? हा मग तीच बोलत नाही माझ्या बरोबर. तीच बोलत नाही का तुझ्या बरोबर? आणि तू बोलतेस काय? मी बोल. व्हेरी गुड. मित्रांनो काल रात्री जो सीन झाला होता, म्हणजे आम्ही लेट आलो होतो घरी, गरबा खेळून, त्याच्यामुळे आई भडकली होती रात्री. तर आता पण आई उदास आहे. उदास आहे म्हणजे ह्या लोकांची गोष्टी होत नाही दोघांमध्ये, बोलत नाही दोघी. तर काय बोलायचं आई तुला, म्हणजे का नाही बोलत आहे, काय प्रॉब्लेम काय तुला? मला काही बोलायचं नाही, सनसुद आहे, मी आपली गप बसणार बस. अरे सनसुदीला उलट तुला बोलायला पाहिजे लोकांबरोबर. काम असलं तर बोलणार, काम नसलं तर गप. चिडीची मिडी मिप असं थोडी असतो आहे. काय तू पण आपलं बसायचं वय आहे बाबा. ती बोलत नाही म्हणून तू पण नाही बोलणार. देते आवाज बाबा. अच्छा म्हणजे ती आवाज देत नाही तुला? अरे बापरे. नाही मला दोन्ही साईडला विचारायला लागेल, तिला पण विचारायला लागेल. नाही तर मग ती बोलल की मी पण आवाज देते, तू पण नाही बोलत. मग एकाची साईड घेऊन चालणार नाही ना. मला दोघांकडून विचारला पाहिजे, कारण सासरे लोक चिडीची. हा कारण सासू सुनेचे भांडणं जे असतात ते हे लोक एक होतील आणि मला आट्यामध्ये घेतील. त्याच्यापेक्षा मी जरा प्रतिभाला पण विचारतो. घरातल्या घरात असं आबोला धरून चालत नाही ना. प्रतिभा प्रतिभा इथे हात धुते, मला जरा बाहेरून जाऊ दे. काय प्रतिभा काय ऐकते? आई बरोबर बोलत नाहीस तू? आईच बोलत नाही, मम्मी का बोलू? अच्छा आई बोलत नाही, मम्मी काय बोलू? असं काय सांगू आता? म्हणजे तू मोठेपणा घेते वाटत. बारीकच आहे आईपेक्षा. बारीक म्हणजे तू माझ्यापेक्षा सगळ्यांपेक्षा बारीकच आहे घरामध्ये. आता वेदन तुझ्यापेक्षा मोठा होईल. तर आज आडजूड हो जरा तब्येतीने, का नुसती झुरते नुसती. आता व्हिडिओ बनवायचे पण बंद केलेत मी दुसऱ्या मुलींबरोबर, तरी पण तू झुरतेस. सगळ्याच गोष्टी तुझं ऐकून होणार नाही बेटा. आणि आई बोलत नाही म्हणून मी नाही बोलत म्हणजे काय? म्हणजे काय तुला पण तुला बोलायला लागेल तिच्या बरोबर. कसं कर, दरवेळेस आई असंच करते, मम्मीच बोलायला जाऊ का आईसोबत? काय झालं बोललं तर? तसं थोडी असत. तुझा काय कमी होणार आहे काय? तू बोललीस तर पण दरवेळेस मी जाऊ का बोलायला? दरवेळेस तू गेली तर ती बोलत नाही तुझ्या बरोबर, ती का आकडून राहते? तू व्हिडिओ म्हणून तू आवाज देशील म्हणता म्हणून मग ती पण तुझ्याशी चांगला बोलेल का? आता व्हिडिओ चालू आहे मी नसताना काय तुमच्या लोकांचं, मी नसताना कसं काय तुमच्या लोकांचं कन्व्हर्सेशन असतो? माहितीतच बसून राहते, मग मी बेडरूम मध्ये बसते, काय करू? तर बेडरूमचा दरवाजा मी लॉक करून घेतो बाहेरून. काय तुम्ही आतमध्ये बसला, म्हणजे तुम्ही दोघं एक दुसऱ्याशी बोलाल? तू बेडरूम मध्ये ती हॉल मध्ये बसलं तरी पण आई फोन घेऊन बसते साईडला, मग मी काय करू? मी पण बाजूला बस बोलायचं. आई काय झालं, एकदा सॉरी बोललं तर का होणार आहे? काय कमी होणार आहे तुझं? काय माझे पण कोणावर भांडणं झालं तर मी सॉरी बोलतो. हा बाबा तिला सॉरी नको बोलायला. का झिझल ते आधीच बारीक झाली, त्यापेक्षा अधिक बारीक व्हायची. वा वा वा. असं नाही खायचं पियाचं दंदरून राहायचा, ती कुठं राहते रे तशी? काय प्रतिभा तू यार, खरंच नाव खराब केलंस माझं. बदाम आणजे बदाम आणतो, काजू आणजे काजू आणतो, अजून फ्रूट आणतात म्हणजे फ्रूट खराब होऊन जातात, पण ती एकही फ्रूट खात नाही माझं. तिच्यासाठी काय आज पण तिने गोळ्या नसतील खाल्ल्या? नाही खाल्ल्या. तू खाल्ल्यास? हा मी तर खाते रोज. वा 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 वा. मला खाणं गरजेचं, कितींदा सांगते तिला मी त्या गोळ्या खात. काय प्रतिभा तू यार, गोळ्या बिळ्या का नाही खात तू? राग येणार की नाही? कुठल्या गोष्टीला हड करत राहते नुसती. मित्रांनो तुम्हाला माहिती आहे आईसाठी मी कॅल्शियम आणि ते ओमेगा परत अजून ग्लुकोसामाइन अशा या सगळ्या टॅबलेट चालू आहे, कारण की आईचे जे गुडघे आहेत ते दुखतात. गेल्या 4 वर्ष मागे गेलो तर आईच्या गुडघ्यांमध्ये आम्ही इंजेक्शन द्यायचो,
विक्रोळीला जाऊन, तर आता 4 वर्षापासून आईचे गुडघे काही जास्त दुखत नाहीये कारण आईला आम्ही सप्लिमेंट्स चालू ठेवलेले आहे. तुम्हाला पण ती सप्लिमेंट्स पाहिजे असेल तर बघा स्क्रीनवरती नंबर आहे, तिथे तुम्ही कॉल करून ऍडवाइस घेऊन तुम्ही ते टॅबलेट चालू करू शकता, सप्लिमेंट्स चालू करू शकता. कारण की कॅल्शियमची कमी असताना सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी होतात. तर ह्या सगळ्या गोष्टी प्रतिभा तुला एवढ्या गोळ्या चालू केल्या, तू टायमावर खात का नाही? मग वाशी करणार आणि नंतर बोलणार माझे नख दाखव, तुझे नख दाखव, नाही ते तुझ्या नखांना हे झालेलं दाखव. हे बघ, हे नख आहेत ना तुझे, कुठे ते दिसत नाही वाटत याच्यामध्ये. हा, तर ते नख प्रतिभाची काळी झालेली, त्यासाठी आम्ही सप्लिमेंट घेतल्या होत्या. कारण की आपल्या खाण्यापिण्यामधून पण आपल्याला जे विटामिन्स मिळत नाही त्याच्यामुळे आपण त्या सप्लिमेंट खातो. ते पण प्रतिभा जर खात नसेल तर मग तुझं भडकणार. बरोबर आहे, पण आता तुम्ही दोघं बोलणार आहे का नाही ते सांग. अरे ऐकत नाही रे, मग माझं डोकं फिरतो, मग काय बोलून फायदा सांग बघू. काय ग प्रतिभा, त्या दिवशी मी पिस्ता आणले होते, अर्धा किलो, आठवतं तुला, अर्धा किलो पिस्ता आणले मित्रांनो. आता ते पिस्ता आहे ना ते पॅक करून व्यवस्थित ठेवायचे असतात. हिने काय केलं माहितीये, असे थैलीमध्ये बांधले, एकदम टाईट पॅक नाही केले, त्याच्यामुळे ते सगळे पिस्ता नरम झाले. थोडीतरी हे कर, थोडं तरी लक्ष ठेव. बोललं तर तिला राग येतो की आई बडबड करते. आई उगाच नाही बडबडत बेटा, मी ओळखतो चांगला. पण मी हाय म्हणतो, तू शिकून घे ना, उद्या नसली तर मग असं बडबड करते पण तुला शिकवते. पण आज तू सकाळी उठते 7 वाजता लवकर उठते. का उठते? कारण की तिने तुला सवय लावली तशी. पहिल्यापासून कोण पण काय आईच्या पोटातून शिकून येत नाही. आता माझी पण सासू होती, माझ्या सासूचे गुण मी घेतले. बरोबर, ओरडायचे ओरडायचे नाही, समजून सांगायचे. माझी सासू नाही माझ्यावर कधी ओरडली, राहिलीच नाही. बरोबर व्यवस्थित सर्व घेतलं तर करून जायची. पप्पांची आई आहे म्हणजे आमची आजी. आम्ही लहानपणापासून पप्पांची आई बोलतो. काही जण काय नुसतं बोलत असतात, अरे तू पप्पांची आई कशाला बोलतो, मामाची आई कशाला. अरे बाबा, आम्ही पहिल्यापासून बोलतो, असं नाही की भेदभाव आहे म्हणून पप्पांची आई बोलतो. आजी, काही जण आजी बोलतात, काही पप्पांची आई बोलतात, त्यांचा प्रश्न आहे. आई आणि माझी सासू, आई माझ्याकडे राहायची. मग मुलांना मुलं आवाज यायचे आई, मग ती आई पण बघायची, ही पण आई बघायची. मग सासू बोलली मी पप्पाची आई आणि माझी आई मामाची आई. मग पोरं असे नावं पडायला लागले, जर मोठे झाले तरी तेच माझी पप्पाची आई, ती बोल माझी मामाची आई. मग पोरं तेच बघत, मामाची आई आणि पप्पाची आई. मामाची आई तर गेली वरती, आता हाय ना या दुनियामध्ये. म्हणजे आईची आई, माझी आईची आमची. तर असं प्रकारे आहे. तर हे बघा, कुठल्या पण सासूला राग येणार, कुठल्या गोष्टी सर्व मी करते, तिला सर्व फळ फ्रूट आणून देते. शरीराला चांगलं आहे, खा प्रतिभा. बदाम, काजू, पिस्ता तुम्हाला पाहिजे मी दाखवते, अजून पण माझ्याकडे आहेत. तुम्ही मला लोक मोठे बडीबडीपणा करता, लेका रोज सकाळची भिजत टाक, 4 बदाम खा, तुझ्या डोक्यात राहील. अजून कुठली सासू अशी समजणारी भेटून तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. थांबा, मी तुम्हाला दाखवायला. आई भडकू नको, भडकू नको. आई काय करते म्हणजे फ्रूट सांगते, केळी, सफरचंद, संत्री, या सगळ्या गोष्टी आणते आई. इथे या सगळ्या गोष्टी आई आणत असते, फ्रुट्स वगैरे, म्हणजे फ्रुट्स आणत असते सगळ्या गोष्टी. ते फ्रुट्स आहेत ना मित्रांनो, असेच फ्रीजच्या वरती असे सडून जातात. मग आईचं जेव्हा लक्ष जातं तेव्हा आई बोलते काय गं प्रतिभा खाल्लं नाही, बोलते आई मला नाही आवडत. अरे आई बोलते तू खाशील तर होशील ना. अरे भडकले आई, भडकले आई, भडकले नाही. आता आई भडकले तुम्हाला ठेवले. आणि हे बघा, हे बदाम, काजू बदाम आहेत. हे बघा, काजू बदाम मी आणून ठेवले प्रतिभा रोज 4-4 सकाळची खा म्हणून. कुठली सासू अशी समजून सांगणार आहे तुम्ही कमेंट मध्ये सांगा, नाही तर घ्या चप्पल मारा म्हणजे तोंडामध्ये. मग किती खायल खायल बोलते. आणि ते सप्लिमेंट जे आणलेत ना मी, ते रोज जर हिने 3-4 महिने 6 महिने कंटिन्यूअस खाल्ले ना, तर हिचे जे कंबर दर्द बोला किंवा बायकांच्या काही गोष्टी असतात काही, त्यांच्यामध्ये कॅल्शियम नसतात. कारण की ते कसे बाळाला जन्म दिल्यावर त्यांचं सगळं कॅल्शियम डिवाइड होऊन जातं, त्याच्यामुळे कॅल्शियमची कमतरता असते त्यांच्यामध्ये. तर त्या सगळ्या सप्लिमेंट्स आपल्याकडे एक नंबर प्रतिभाला चालू ठेवलेले आहेत. पण प्रतिभाला काय खायला होत नाही, टाइम नाही मिळत बोलते. तुम्हाला पण सांगायचं म्हणलं सर्व मी त्यासाठी घेऊन ठेवलंय. तुझं शरीर चांगला तर आम्ही चांगले, तू चांगली राहशील तर आमची सेवा करशील. तू अशी ढगमळी राहशील मग आमची सेवा कोण करणार? मग मलाच करायला लागत ती सेवा. एवढं मी तिला आणून देते. आणि मी सुद्धा हे खाते माहितीये का, मला डायबिटीज आहे, ब्लड प्रेशर आहे, हार्टचा प्रॉब्लेम आहे. मी तिला कितींदा सांगते, प्रतिभाला समजून सांगते, पण प्रतिभा काय ऐकत नाही. पण आपण तिच्या आई वडिलांपर्यंत कशाला जायचं? प्रतिभाला सांगतील समजून. प्रतिभा हे जे घेतलेत ना बेटा ते खात जा जरा, तुझ्यासाठी चांगले आहे ते, समजलं ना? कारण की तुम्ही लोक बायका घरामध्ये काम करतात, त्यांना जास्त कामं असतात, तर जरा ताकद आली पाहिजे या गोष्टीसाठी. काय बोलते?
40 एक बाई 40 ची उलटली का झाली तिची हाडं दुखायला लागली, तिचे पाय दुखायला लागले, तिचे गुडघे दुखायला लागले, सर्वच दुखायला पण तोपर्यंत नाही दुखत, थोडं दुखत तोपर्यंत करणं औषध हे बिगर केमिकलच आहे सर्व. मग एवढे तर देऊन जाई खात नसेल मला राग येणार. तू माझ्याकडे काय, माझ्याकडे बघते आहे टकमक करून, माझ्याकडे काय बघतेस तू? अशीच बोलते खाईल खाईल. आणि फरफूल पण एवढं मी आणून ठेवते ना फ्रीजवरती आणून ठेवते, बाबूला पण दे तू पण खा, कधी रात्रीची माझी नजर गेली काय काय प्रचार दिलेस ना. हा देते ना त्यावर कापून देईल, तेव्हा ती पोराला पण चालेल स्वतः पण खाईल. बोला अशा सगळ्या घडामोडी असतात मित्रांनो, जिथे भांडणं असतात तिथे प्रेम पण पाहिजे, फक्त भांडणं नाही पाहिजे. तर हे सासू सुनेचं प्रेम यांच्या दोघांच्या मध्ये मी काही बोलत नाही, दोघांना इक्वल म्हणजे दोघांना पण दोघांची साईड जाणून घेतो. असं नाही की आई मला बोलली हिच्याबद्दल तर मी हिला ओरडणार किंवा ही आई बद्दल बोलली तर आईला ओरडणार. जास्त मी ह्याच्यासाठीच याबरोबर भांडण करते, दुसरं कशा विषय नाही. दोघी 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 आवड दोघी समान काम करते. तिने सकाळची मी कामाला गेली, तिने काम केलं का संध्याकाळचं मी जेवण बिवण बनवते. असं तुझं माझं कामावर काय वेद होत नाही, पण अशी करते ना म्हणून मला चिडली. माझ्याकडे का बघते? मग तिला असं नवऱ्यानी बाजू घ्यावी ना. मी जिथे चुकतो तिथे बोलणार बेटा, मी कोणाची साईड नाही घेता इथे. आता तू काय बोलली, आईच माझ्या बरोबर बोलत नाही तर मी का बोलू? पण तू पण जर आईला बोलली दोन चार वेळा आई आई तर ती पण थोडी एवढी भाव खाणार आहे. आता ती तुझ्याशी बोलेल परत तू ढिल्ली होशील. मग सर्व गोष्टी समजून आपल्या मनाने केलं पाहिजे. जाऊ दे आई, चल त्या सगळ्या गोष्टी जाऊ दे. आता बोला तुम्ही व्यवस्थित, दोघांनी टेन्शन घेऊ नका. तुम्ही दोघं व्यवस्थित बोला. बोलायला काय ते काय आता बाहेरचे सूनच आहे, माझी मुलगीच आहे, मला पण 3 पोरी दिल्यात. मग आपण त्या पोरींवर असं राहू का सांग बघू. अरे पण पोरगी 2 दिवस बोलायची बनवते सरळ आई म्हणून बोलल ना. काय ग प्रतिभा मित्रांनो, ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत आणि खरंच तुम्हाला पण फिट अँड फाईन राहायचं असेल तर हा नंबर दिलेला आहे, त्या नंबरवरती कॉल करा. आणि जे मी सप्लिमेंट आम्ही जे खातो, आम्ही स्वतः खातो, ते पण तुम्ही तिथे कॉल करून विचारा कशासाठी आहे. तुम्हाला सगळी माहिती दिली जाईल आणि खरंच तुम्ही पण या सप्लिमेंट चालू केला तर फ्युचरमध्ये तुम्हाला त्रास नाही होणार. सर्दी वात गुडघे दुखी वगैरे कसल्याचा तुम्हाला त्रास नाही होणार. तर चला हा ब्लॉग मी इथे स्टॉप करतो. एवढी प्रेम करणारी तुला सून भेटली आहे तरी तू तिला अशी बोलते काय, ही अशीच आहे आणि ती तशीच आहे. वा 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 बेटा, आता तुझी ती केस विषय विचारते तेव्हा तू तिला बोलत नाही बेटा बेटा. अरे केस फुलली होती तर आंबोडा बांधला. पण प्रेमाने प्रेमाने बांधला ना काय आहे तू? पण असं नाही, चुकीच आहे. मित्रांनो, दोघांना पण शाणा म्हणायला सांगितलं आहे. चला घ्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराची, आम्ही पण काळजी घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.